सांगोल्याचे दिवंगत आमदार गणपतराव देशमुख यांचे दोन नातू डॉक्टर अनिकेत देशमुख आणि डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्यात आजोबांचा वारसा पुढे कोण चालवणार हा प्रश्न होता आणि त्यांच्यामध्ये राजकीय सुप्त संघर्ष असल्याचीही चर्चा होती. सांगोल्याचा आमदार कोण होणार हा मूळ प्रश्न होताच आणि या संघर्षाची ठिणगी 2019 पडली. गणपतराव यांनी ही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांचे नातू डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी 2019 विधानसभा निवडणूक लढवली. मात्र त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या तिकिटावर उभे असणाऱ्या शहाजीबापू पाटील यांनी त्यांचा पराभव अवघ्या 600 केला. या पराभवाला देशमुख कुटुंबातील सुप्तवाद हे देखील एक कारण असल्याचं मानलं जाते. आता मात्र हा वाद मिटल्याचं चित्र दिसून येते. त्यामुळे 2024 निवडणूक ही शहाजीबापू पाटलांसाठी पुन्हा आव्हान असणार आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे. अनिकेत आणि बाबासाहेब देशमुख यांच्यातील वाद मिटल्याचं चित्र निर्माण व्हायचं कारण म्हणजे गणपतराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन. येत्या 30 जुलैला गणपतराव देशमुख यांचा दुसरा स्मृती दिन आहे. त्यानिमित्ताने सांगोला तालुक्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले. याशिवाय सांगोला कॉलेज परिसरात गणपतराव देशमुख यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे. त्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणासाठी नुकतंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बाबासाहेब आणि अनिकेत देशमुख यांनी एकत्र आमंत्रण दिले आणि आम्ही आता एकच आहोत असा संदेशही त्यांनी सांगोल्याच्या जनतेला दिलाय. गणपतराव देशमुख यांना 4 होती, त्यातील दोघांचा मृत्यू झालाय. नातू अनिकेत हे चंद्रकांत यांचे तर बाबासाहेब हे पोपटराव देशमुख यांचे चिरंजीव आहेत. दोघेही पेशाने डॉक्टर आहेत. बाबासाहेब हे बरीच वर्ष कोलकाता येथे शिक्षणासाठी होते आणि आता परत ते महाराष्ट्रात आलेत. तर त्यांच्या पत्नीही डॉक्टर असून त्या सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत आहेत. अनिकेत यांनी आपलं नुकतंच डॉक्टरकीचं शिक्षण पुण्यात पूर्ण केले आणि ते अविवाहित आहेत. बाबासाहेब यांचा सांगोल्याशी संपर्क तुटल्याने त्यांच्याऐवजी अनिकेत यांना 2019 उमेदवारी देण्यात आली होती. आता गणपतरावांचे कार्यकर्ते ठरवतील तोच निर्णय आम्ही घेऊ असं सांगत या दोन्हीही भावांनी या विषयावर आपलं उघडपणे मत व्यक्त केलेलं नाहीये आणि हे दोघं भाऊ एकमेकांवर टीका सुद्धा करत नाहीयेत. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्येच आपापल्या नेत्यांबद्दल मोर्चे बांधणी सुरू असते. राज्याच्या बदलत्या राजकीय समीकरणांचा सांगोल्यावरही परिणाम झालाय. शिवसेना आणि भाजप यांच्या युतीत शहाजीबापू पाटील हेच उमेदवार असतील असं गृहित धरण्यात आले. तर या युतीला आता अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी सामील झाल्याने शहाजीबापूंचा हुरूप वाढलाय. शहाजीबापूंचे स्पर्धक मानले गेलेले दीपक आबा साळुंखे हे अजित पवार यांच्यासोबत गेलेत. त्यामुळे शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीकडे सक्षम चेहरा इथं नाहीये. तर तशीच गती उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची आहे. तर गणपतरावांचे दोन्ही नातू हे अद्यापही शेकापमध्येच आहेत. तर महाविकास आघाडीमध्ये शेकाप सहभागी आहे. त्यामुळे सांगोल्यातील उमेदवार कोण आणि त्यांचं चिन्ह काय असेल या सगळ्यांचीच उत्सुकता आपल्या सगळ्यांनाच लागली आहे. सध्या तरी देशमुखांचे पुढील वारसदार एकत्र आल्याने शहाजी पाटलांसाठी ही डोकेदुखी ठरू शकते. मात्र देशमुखांच्या नातवांना महाविकास आघाडीत राहायचं असेल तर त्यांनी देवेंद्र फडणवीसांना या पुतळ्याच्या अनावरणासाठी का बोलवलं असाही प्रश्न उपस्थित होतोय. त्यामुळेच सांगोल्यात काहीही घडू शकतं असंच चित्र निर्माण झाले. आगामी काळात यातील रंगत आणखीनच वाढणार आहे हे मात्र निश्चित आहे. तर प्रेक्षकांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी आणि अपडेट्ससाठी लेट्सअप मराठी पाहायला विसरू नका.